Hello students, welcome to Pravin Academy. We are studying 14th topic, that is dual nature of radiation and matter. In first video we have seen general concepts of light. Here we have seen frequency of light, intensity of light. Also we have seen Planck's quantum theory and photoelectric effect. तर आज आपण या नवीन व्हिडिओ मध्ये काय स्टडी करणार आहोत, एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. तर फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट स्टडी करण्यासाठी इथं आपण एक एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. ओके, तर या एक्सपेरिमेंट मध्ये ही एक व्हॅक्युम ट्यूब आहे. बरोबर, काय आहे? व्हॅक्युम ट्यूब. व्हॅक्युम ट्यूब मधून एअर विथड्रॉ करून घेतलेले आहे आणि या व्हॅक्युम ट्यूबला या ठिकाणी अशी एक विंडो प्रेझेंट आहे. तर या विंडोला काय म्हणायचं? क्वार्ट्ज विंडो. ओके, तर या व्हॅक्युम ट्यूब मध्ये दोन फोटो सेन्सिटिव्ह मेटल्स किंवा इलेक्ट्रोड्स फिक्स केलेले आहेत. एकाला काय म्हणायचं? इमिटर म्हणायचं आणि एकाला काय म्हणायचं? कलेक्टर म्हणायचं. ओके, तर आता इथं समजा या विंडो मधून लाईट रेडिएशन फॉल झाली तर इथून फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट केले जातात, म्हणून या इलेक्ट्रोडला इमिटर म्हणायचं. आणि हे इलेक्ट्रोड्स हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असल्यामुळे हे इलेक्ट्रोड्स इकडे अट्रॅक्ट होतील, म्हणून याला काय म्हणायचं? कलेक्टर म्हणायचं. याला काय म्हणतो आपण? कलेक्टर. आता या इमिटर आणि कलेक्टर्स यांना आपण काय देतोय? व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्सला जोडलेले आहे. तर हा इमिटर आणि कलेक्टर हे कसे जोडलेले आहेत? व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स म्हणजे बॅटरीला जोडलेले आहे. कशाला जोडलेले आहे? बॅटरीला. की या बॅटरीचं पोटेन्शियल आपण कमी किंवा जास्त करू शकतो. ओके, तर आता हे दोन इलेक्ट्रोड्स कशामार्फत जोडलेले आहेत? बरोबर, इथं कम्युटेटर की आहे. काय आहे? कम्युटेटर की. तर कम्युटेटर की मध्ये आपण काय करू शकतो? या कीचा वापर करून आपण या इमिटरला निगेटिव्ह, कलेक्टरला पॉझिटिव्ह पोटेन्शियल देऊ शकतो. तसंच गरज पडली तर आपण कम्युटेटर कीचा वापर करून या कलेक्टरला निगेटिव्ह आणि इमिटरला पॉझिटिव्ह पोटेन्शियल सुद्धा देऊ शकतो. ओके, म्हणजे हा या कम्युटेटरचा यूज असणार आहे. आता याच्या पुढे वापर कम्युटेटर की या ठिकाणी मायक्रो एमिटर प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? मायक्रो एमिटर. मायक्रो एमिटर काय मेजर करू शकतो? करंट. इथं इलेक्ट्रॉनचा फ्लो झाल्यानंतर या सर्किट मधून काय फ्लो होईल? करंट फ्लो होईल. तर हा करंट कशानं मेजर केला जाऊ शकतो? मायक्रो एमिटरनं मेजर केला जाऊ शकतो. या ठिकाणी व्होल्ट मीटर सुद्धा जोडलेला आहे. व्होल्ट मीटर म्हणजे काय? इमिटर आणि कलेक्टरच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स असेल हे आपण मेजर करू शकतो. याच्यासाठी कशाचा वापर करायचा? व्होल्ट मीटरचा वापर करायचा. आणि या ठिकाणी रिओस्टॅट पण प्रेझेंट आहे. रिओस्टॅटला काय म्हणायचं? व्हेरिएबल रेजिस्टन्स, म्हणजे या सर्किट मधला रेजिस्टन्स आपण काय करू शकतो? कमी जास्त करू शकतो. तर यानुसार आपण काय दिलेले आहे? एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट दिलेले आहे. आता इथं वर्किंग कसं होईल? बरोबर, आता इनिशियली इमिटरला निगेटिव्ह पोटेन्शियल द्यायचं आणि कलेक्टरला कोणतं पोटेन्शियल देतोय? पॉझिटिव्ह पोटेन्शियल देतोय. तर याच्यासाठी कशाचा वापर करायचा? कम्युटेटर कीचा वापर करायचा. कम्युटेटर कीचा वापर करून या इमिटरला निगेटिव्ह आणि कलेक्टरला कोणतं पोटेन्शियल द्यायचं? पॉझिटिव्ह पोटेन्शियल द्यायचं. आता या क्वार्ट्ज विंडो मधून रेडिएशन फॉल होऊ द्यायचे. क्वार्ट्ज विंडो मधून काय फॉल होऊ देते? रेडिएशन फॉल होऊन देते. तर ही जी रेडिएशन असतील यांची सर्टन फ्रिक्वेन्सी असेल. तर ही रेडिएशन फॉल झाल्यानंतर या मेटल पासून इलेक्ट्रॉन्स इमिट केले जातील आणि इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असल्यामुळं हे इलेक्ट्रॉन्स कलेक्टरकडे अट्रॅक्ट केले जातील. तर इलेक्ट्रॉनचा फ्लो इमिटर कडून कुठं होणार आहे? कलेक्टरकडे. आणि त्यामुळं करंटचा फ्लो कसा होणार आहे? तर या विरुद्ध दिशेनं करंटचा फ्लो होणार आहे. म्हणजे इथं करंट असा दाखवायचा. तर या करंटला प्लेट करंट म्हणायचं.
तर खालून वरती करंट जाणार आहे आणि इथं करंट कसा येणार आहे बाबा वरून खाली येणार आहे तर या करंटला काय म्हणायचं प्लेट करंट आता या ठिकाणी आपण वेगवेगळी ऑब्झर्वेशन्स पाहणार आहोत या एक्सपेरिमेंट मध्ये तर साधारणतः 9 ऑब्झर्वेशन्स आहेत आणि यांचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत हियर वी सी फर्स्ट ऑब्झर्वेशन तर या ठिकाणी ही जी क्वार्ट्ज विंडो आहे या क्वार्ट्ज विंडोच्या मार्फत इथं आपण रेडिएशन फॉल होऊ देतोय तर आता समजा पहिल्यांदा आपण रेड लाईट फॉल होतोय इथं काय फॉल होते रेड लाईट फॉल होते रेड लाईट फॉल झाली तर इथं इलेक्ट्रॉन इमिट केला जात नाही कारण रेड लाईटची वेवलेंथ जास्त असते त्यामुळं फ्रिक्वेन्सी कशी असते बाबर कमी असते तर इथं रेड लाईटची फ्रिक्वेन्सी कमी त्यामुळं रेड लाईटला फोटो इलेक्ट्रॉन इमिट केला जात नाही ओके आता रेड पासून आपण पुढे जाऊया तर रेड नंतर कोणता कलर असतो ऑरेंज येलो ग्रीन असे कलर्स असतात ब्ल्यू इंडिगो व्हायलेट असे कलर्स असतात तर आता रेड पेक्षा अजून पुढे जाऊया तर ग्रीन लाईट इन्सिडेंट करतोय इथं कोणती लाईट इन्सिडेंट करतोय ग्रीन लाईट इन्सिडेंट करतोय तर ग्रीन लाईटची वेवलेंथ रेड पेक्षा कशी असते कमी असते त्यामुळं ग्रीन लाईटची फ्रिक्वेन्सी कशी असते मिडियम फ्रिक्वेन्सी असते ग्रीन लाईटची फ्रिक्वेन्सी कशी असेल मिडियम म्हणजे रेड पेक्षा ग्रीन लाईटची फ्रिक्वेन्सी कशी आहे जास्त तर इथं असं लक्षात येतं इलेक्ट्रॉन्स जस्ट इमिट होतात म्हणजे ग्रीन लाईट फॉल झाली की इलेक्ट्रॉन्स जस्ट मेटल सरफेस पासून बाहेर पडतात तर ग्रीन लाईटच्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय इट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन फॉर विच फोटो इलेक्ट्रॉन्स आर जस्ट इमिटेड फ्रॉम द मेटल सरफेस दॅट इज कॉल्ड एज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आता ग्रीन लाईटला इलेक्ट्रॉन जस्ट इमिट केले जातात आता याच्या पुढे आपण कोणती लाईट इन्सिडेंट करूया ब्ल्यू लाईट इन्सिडेंट करूया ब्ल्यू लाईटची वेवलेंथ ग्रीन पेक्षा कशी असते कमी त्यामुळं ब्ल्यू लाईटची फ्रिक्वेन्सी कशी असेल जास्त असेल कुणापेक्षा ग्रीन लाईट पेक्षा तर इथं ब्ल्यू लाईटची फ्रिक्वेन्सी कशी आहे मोर आहे तर इथं ब्ल्यू लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर या मेटल पासून इलेक्ट्रॉन्स इझिली इमिट केले जातात तर पहिलं ऑब्झर्वेशन आपण काय सांगू शकतो फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड ओनली व्हेन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज ग्रेटर दॅन सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सी कॉल्ड एज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे इथं न्यू ची व्हॅल्यू कशी असली पाहिजे न्यू झिरो पेक्षा जास्त असली पाहिजे म्हणजे इथल्या फ्रिक्वेन्सी पेक्षा इथली फ्रिक्वेन्सी न्यू झिरो इथल्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं न्यू इथल्या पेक्षा इथली फ्रिक्वेन्सी जास्त असली पाहिजे तरच फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात आणि इथं फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होण्यासाठी इंटेन्सिटीचा काहीही संबंध नाही म्हणजे इंटेन्सिटी कमी असू द्या किंवा जास्त असू द्या फोटो इलेक्ट्रॉन्स हे त्याच वेळी इमिट होतात ज्यावेळी फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कशी असली पाहिजे जास्त असली पाहिजे इथं आपण सेकंड ऑब्झर्वेशन अबाउट टाइमचं पाहणार आहोत म्हणजे काय लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर किती कालावधीनंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो तर इथं असं लक्षात आलं तर इथं लाईट फॉल होऊ देते की ज्या लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कशी पाहिजे जास्त पाहिजे म्हणजे रेड लाईट फॉल होऊन चालणार नाही रेड लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड पेक्षा कशी आहे कमी मग रेड लाईट फॉल होऊन चालणार नाही मग ग्रीन पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीची लाईट फॉल झाली पाहिजे मग अशी लाईट फॉल झाल्यानंतर लगेच फोटो इलेक्ट्रॉन इमिट केले जातात आणि फोटो करंट फ्लो होतो म्हणजेच काय म्हणू शकतोय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज अन इन्स्टंटॅनियस फिनॉमिनॉन म्हणजे जशी लाईट फॉल झाली की लगेच इलेक्ट्रॉन्स इमिट केले जातात हियर वी सी थर्ड ऑब्झर्वेशन आता या थर्ड ऑब्झर्वेशन मध्ये आपण काय करतोय
लाइट कोणती फॉल होऊ देतोय ब्लू लाइट तर ब्लू लाइटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कशी आहे जास्त आहे ग्रीन लाइटची फ्रिक्वेन्सी किती आहे थ्रेशोल्ड आणि ब्लू लाइटची फ्रिक्वेन्सी न्यू आहे तर इथं ब्लू लाइट फॉल होऊ देतोय म्हणजे ब्लू लाइटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त आहे ओके तर इथं ब्लू लाइट फॉल होऊ देतोय आणि आता या ठिकाणी ब्लू लाइटची इंटेन्सिटी कमी असेल तर करंट कमी मिळतो म्हणजे ब्लू लाइटची इंटेन्सिटी कशी आहे कमी तर आता इथं बाबर मी ब्लू लाइटची वेव लेन ड्रॉ केलेली आहे तर या ठिकाणी ब्लू लाइटची ही एक वेव आहे आणि ही दुसरी वेव आहे तर या ठिकाणी इंटेन्सिटी जास्त आहे आणि या ठिकाणी इंटेन्सिटी ही कशी आहे कमी आहे इंटेन्सिटी कमी आहे कसं ओळखायचं अँप्लिट्यूड कमी आणि इथं इंटेन्सिटी जास्त आहे म्हणजे इथं अँप्लिट्यूड कसा आहे जास्त आहे तर इथं असं लक्षात आलं तर ब्लू लाइट फॉल होऊ देतोय इंटेन्सिटी कमी असेल तर फोटो करंट कमी असतो आणि जसं तुम्ही इंटेन्सिटी वाढवाल तस तसं फोटो करंट काय होतो वाढतो तर इथं फोटो करंट का वाढतो ते आपण एक्सप्लेनेशन देऊ शकतोय इंटेन्सिटी कमी असेल तर फोटॉनची संख्या कशी असेल कमी मग कमी फोटॉन कमी इलेक्ट्रॉन बरोबर कोलाइड होतील ओके पण इथं इंटेन्सिटी जास्त त्यामुळं फोटॉनची संख्या जास्त त्यामुळं जास्त फोटॉन जास्त इलेक्ट्रॉन बरोबर कोलाइड होतील आणि त्यामुळं इथं करंट कसा मिळेल जास्त मिळेल आणि इथं करंट कसा मिळेल कमी मिळेल याच ठिकाणी आपण ग्राफ जर ड्रॉ केला कोणता ग्राफ ड्रॉ करायचा फोटो करंट अगेन्स्ट इंटेन्सिटी तर हा ग्राफ कसा येतो स्ट्रेट लाईन मध्ये येतो म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतोय फोटो करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी म्हणजे इंटेन्सिटी कमी असेल तर फोटो करंट कमी इंटेन्सिटी जर वाढत गेली तर फोटो करंट काय होत जातो वाढत जातो आणि हा ग्राफ असेल कशाचा फोटो करंट अगेन्स्ट इंटेन्सिटीचा फोर्थ ऑब्झर्वेशन पाहणार आहोत तर फोर्थ ऑब्झर्वेशन मध्ये काय करायचं इंटेन्सिटी म्हणजे रेड लाईट फॉल होऊ द्यायची नाही कोणती लाईट फॉल होऊ देतोय ब्ल्यू लाईट तर ब्ल्यू लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कशी आहे जास्त आहे तर आता ब्ल्यू लाईटच्या तीन वेव्स घ्यायच्या बाबर ही पहिली वेव याची इंटेन्सिटी सर्वात अँप्लिट्यूड जास्त आहे म्हणजे इंटेन्सिटी सर्वात जास्त इथं दुसरी वेव याची अँप्लिट्यूड मीडियम आहे म्हणजे इंटेन्सिटी मीडियम असेल आणि ही तिसरी वेव याचा अँप्लिट्यूड सर्वात कमी आहे म्हणजे इंटेन्सिटी कमी आहे तिघांची वेवलेंथ सेम आहे लॅम्बडा सेम आहे बाबा वेवलेंथ ऑफ ब्ल्यू लाईट वेवलेंथ सेम आहे फक्त इंटेन्सिटी कशी आहे वेगवेगळी इथं कमी इंटेन्सिटी मीडियम इंटेन्सिटी इथं जास्त इंटेन्सिटी तर अशा तीन लाईट फॉल होऊ द्यायची तर पहिल्यानंतर पहिल्यांदा आपण लो इंटेन्सिटीची लाईट फॉल होऊ देते तर लो इंटेन्सिटीची लाईट फॉल होऊ द्यायची या मेटल प्लेट वरती तर इथं करंट फोटो करंट अगेन्स्ट पोटेन्शियल हा ग्राफ ड्रॉ करायचा कोणता ग्राफ ड्रॉ करतोय फोटो इलेक्ट्रिक करंट अगेन्स्ट पोटेन्शियल हा ग्राफ ड्रॉ करायचा तर हा ग्राफ असा असतोय बाबरता या बाजूला ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल या बाजूला वाढतंय आणि या बाजूला पोटेन्शियल कसं आहे कमी होत आहे म्हणजे इकडं निगेटिव्ह पोटेन्शियल आहे तर या पोटेन्शियलला काय म्हणायचं रिटार्डिंग पोटेन्शियल तर आता ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल म्हणजे काय तर बाबर आता या कलेक्टरला पॉझिटिव्ह पोटेन्शियल द्यायचं आणि इमिटरला निगेटिव्ह द्यायचं आणि इथं व्होल्टेज वाढवत जायचं झिरो याच्यानंतर पाच दहा पंधरा वीस म्हणजे ऍक्सिलरेटिंग म्हणजे इन्क्रीजिंग पोटेन्शियल या बाजूला ओके तर हे इन्क्रीजिंग पोटेन्शियल झालं तर इथं लो इंटेन्सिटीला ग्राफ झिरो पोटेन्शियल असेल तर इथं करंट असतो आणि जरी पोटेन्शियल वाढवलं तरी
करंट थोडा वाढतो आणि करंट कसा राहतो कॉन्स्टंट राहतो तर या करंटला काय म्हणायचं सॅच्युरेशन करंट ओके म्हणजे या इंटेन्सिटीला म्हणजे लो इंटेन्सिटीला आपण इथं ग्राफ ड्रॉ करायचा करंट अगेन्स्ट ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल तर इथं काय लक्षात येतं तर करंट वाढतो पण एकदा परत किती जरी पोटेन्शियल वाढवलं तरी करंट वाढत नाही तर या करंटला काय म्हणायचं सॅच्युरेशन करंट तर आता या लो इंटेन्सिटीला काय करायचं रिटार्डिंग पोटेन्शियल द्यायचं रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणजे काय तर या ठिकाणी पॉझिटिव्ह पोटेन्शियल द्यायचं आणि या ठिकाणी कोणतं पोटेन्शियल द्यायचं निगेटिव्ह पोटेन्शियल द्यायचं तर याला रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणायचं तर रिटार्डिंग पोटेन्शियलला म्हणजे रिटार्डिंग पोटेन्शियल या बाजूला करंट हळूहळू काय होतो कमी होतो आणि या सर्टन व्होल्टेजला करंट झिरो बनतो तर हे जे पोटेन्शियल आहे या पोटेन्शियलला काय म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल ओके तर हा ग्राफ कुणासाठी आला बाबर आता लो इंटेन्सिटी साठी आला आय झिरो वन साठी हा ग्राफ आला याच्यानंतर मिडियम इंटेन्सिटी साठी ग्राफ कसा येतो बाबर आता हा झिरो पोटेन्शियलला करंट इतका असतो आणि पोटेन्शियल जरी वाढवलं आणि इंटेन्सिटी ही ठेवली तर करंट थोडासा वाढतो आणि नंतर करंट कसा जातो स्ट्रेट लाईन मध्ये जातो म्हणजे करंट वाढत नाही तर या करंटला सॅच्युरेशन करंट म्हणायचं आणि रिटार्डिंग पोटेन्शियलला हा करंट असा खाली येतो वापरता आणि इथं या पोटेन्शियलला इथं काय होतं स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणायचं तर इथं लो इंटेन्सिटी साठी आणि मिडियम इंटेन्सिटी साठी स्टॉपिंग पोटेन्शियल सेम आहे याच्यानंतर आता हाय इंटेन्सिटी साठी आपण ग्राफ ड्रॉ करायचा कोणता पोटेन्शियल सॉरी फोटो करंट अगेन्स्ट ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल तर हा ग्राफ असा असतो हाय इंटेन्सिटी साठी झिरो पोटेन्शियल असेल तर इथं करंट असतो आणि पोटेन्शियल वाढवत गेलो तर करंट थोडासा वाढतो नंतर करंट कॉन्स्टंट राहतो करंट कसा राहतो कॉन्स्टंट तर याला हाय इंटेन्सिटीचा ग्राफ म्हणायचा ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियलला आणि रिटार्डिंग पोटेन्शियलला हा करंट कमी होतो आणि सर्टन पोटेन्शियलला करंट किती बनतो झिरो बनतो तर या पोटेन्शियलला काय म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल तर इथं फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवून इंटेन्सिटी जर आपण वाढवत गेलो तर करंट वाढतो पण तिघांच्या बाबतीत स्टॉपिंग पोटेन्शियल कसं असतं सेम असतं तर हे चौथं ऑब्झर्वेशन झालं आणि फिफ्थ ऑब्झर्वेशन पाहणार आहोत तर काय करायचं फ्रिक्वेन्सी तीच ठेवायची म्हणजे ब्ल्यू लाईट इन्सिडेंट करतोय ओके आणि ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल कॉन्स्टंट ठेवायचं ऍक्सिलरेशन पोटेन्शियल वाढवायचं आणि इथं इंटेन्सिटीचा ग्राफ पाहिला तर इथं लो इंटेन्सिटी मिडियम इंटेन्सिटी हाय इंटेन्सिटी तर इथं असं लक्षात येतं तर इथं फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आणि ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल कॉन्स्टंट तर या ठिकाणी सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू काय होते वाढते म्हणजे या ठिकाणी इंटेन्सिटी कमी असेल तर सॅच्युरेशन करंट कमी असेल एवढा सॅच्युरेशन करंट ओके आणि इंटेन्सिटी वाढली तर सॅच्युरेशन करंट काय होतो वाढतो इथं सॅच्युरेशन करंट वाढतोय ओके तर हे फिफ्थ ऑब्झर्वेशन आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल कॉन्स्टंट ठेवायचं तर सॅच्युरेशन करंटची व्हॅल्यू वाढते जर इंटेन्सिटी वाढली तर या ठिकाणी आपण सिक्स्थ ऑब्झर्वेशन पाहतोय तर सिक्स्थ ऑब्झर्वेशन मध्ये लाईट अशी इन्सिडेंट करायची की ज्याची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त पाहिजे म्हणजे ग्रीन लाईट पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी पाहिजे समजा ब्ल्यू लाईट इन्सिडेंट केली आणि या ठिकाणी इमिटर आणि कलेक्टरच्या अक्रॉस आपण इथं व्हेरिएबल पोटेन्शियल आहे काय आहे व्हेरिएबल पोटेन्शियल तर हे पोटेन्शियल आपण काय करू शकतोय म्हणजे कमी आपण चेंज करू शकतोय
पोटेंशियल काय करू शकतो चेंज करू शकतो. जर पोटेंशियल कमी असेल तर इथे जो इलेक्ट्रॉन इमिट केला जाणार आहे तर याची कायनेटिक एनर्जी कमी असेल आणि या दोन प्लेट मधलं पोटेंशियल वाढवलं तर हा इलेक्ट्रॉन जास्त स्पीडने पुढे जाणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी काय होईल वाढेल. म्हणजे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे इमिटर आणि कलेक्टरच्या पोटेन्शियल डिफरन्स वरती काय अवलंबून असणार आहे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी अवलंबून असणार आहे. पोटेन्शियल वाढवला तर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी वाढेल. ओके आता कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम ऑल्सो डिपेंड्स अपॉन मटेरियल म्हणजे वेगवेगळं. आता इमिटरचं मटेरियल जर वेगवेगळं असेल म्हणजे समजा हा काहीतरी एक कोणता तरी पोटॅशियम मेटल घेतला सोडियम मेटल घेतला सीझियम मेटल घेतला तर के ई मॅक्सिमम ही चेंज होते म्हणजे कायनेटिक मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑल्सो डिपेंड्स अपॉन मटेरियल. ओके इथल्या मटेरियल वरती सुद्धा अवलंबून असेल. हियर वी सी सेवन्थ ऑब्झर्वेशन आणि इथं आपण काय पाहणार आहोत स्टॉपिंग पोटेन्शियल पाहणार आहोत. तर या ठिकाणी लाईट इन्सिडेंट करायची की ज्या लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कशी पाहिजे जास्त पाहिजे म्हणजे कोणती लाईट इन्सिडेंट केली ब्ल्यू लाईट इन्सिडेंट केली. आता या ठिकाणी आपण फोटो करंट अगेन्स्ट ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल हा ग्राफ ड्रॉ करायचा. तर इथं झिरो पोटेन्शियल असलं तरी सुद्धा म्हणजे या ठिकाणी कसं आहे बाबर झिरो पोटेन्शियल पोटेन्शियल झिरो असलं तरी सुद्धा इथं करंट फ्लो होत असतो. काय फ्लो होतो करंट फ्लो होत जातो पण हे पोटेन्शियल आपण काय करायचं कमी कमी करत जायचं म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह पोटेन्शियल द्यायचं इथं कोणतं पोटेन्शियल देतोय पॉझिटिव्ह द्यायचं. तर पोटेन्शियल कमी करत गेलो तर करंट काय होतो कमी होतो आणि या सर्टन पोटेन्शियलला करंट कसा बनतो झिरो बनतो. तर या पोटेन्शियलला काय म्हणायचं रिटायर्ड स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणायचं. त्याला काय म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल. तर स्टॉपिंग पोटेन्शियलची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो इट इज द सर्टन मिनिमम पोटेन्शियल फॉर विच फोटो इलेक्ट्रॉन्स आर नॉट इमिटेड और फोटो इलेक्ट्रिक करंट बिकम्स झिरो दॅट इज कॉल्ड एज स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके म्हणजे इथं बाबरता झिरो पोटेन्शियल असलं तरी सुद्धा इलेक्ट्रॉन्स येतात इथं पण पोटेन्शियल कमी करायला लागलो पोटेन्शियल इथं निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं म्हणजे इथं निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन वरती कोणता चार्ज असतो निगेटिव्ह तरी हे इलेक्ट्रॉन इकडे जातात कारण यांच्याकडे एनर्जी जास्त असते त्यामुळे हे एकदा इजेक्ट झाले की इकडे जातातच. आणि पोटेन्शियल कमी कमी म्हणजे निगेटिव्ह पोटेन्शियल जसजसं आपण वाढवत जाऊ तसतसं हा इलेक्ट्रॉन आणि हे निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये काय होईल रिपल्शन होईल आणि सर्टन निगेटिव्ह पोटेन्शियलला करंट वाहणार नाही आणि हे सर्टन निगेटिव्ह पोटेन्शियल यालाच काय म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल. आठवं ऑब्झर्वेशन पाहणार आहोत. तर हे ऑब्झर्वेशन आपण कोणाचं पाहणार आहोत तर फ्रिक्वेन्सी अगेन्स्ट स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे फ्रिक्वेन्सी जर वेगवेगळी असेल तर स्टॉपिंग पोटेन्शियलच्या बाबतीत काय फरक पडतो हा भाग इथं आपण पाहणार आहोत. तर आपल्याला लाईटचे सात कलर माहित आहेत बाबा रेड ऑरेंज येलो ग्रीन ब्ल्यू इंडिगो आणि व्हायलेट हे सात कलर आहेत. तर आता रेड पासून जसजसं आपण या बाजूला जाऊ तस तसं फ्रिक्वेन्सी काय होत जाते वाढते. रेड लाईटची फ्रिक्वेन्सी सर्वात कमी असते आणि व्हायलेटची फ्रिक्वेन्सी कशी असते सर्वात जास्त असते. ओके तर आता ग्रीन लाईटला काय म्हणायचं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे ग्रीन लाईटच्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जस्ट होत असतो आणि ग्रीन पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणारच म्हणजे ब्ल्यू लाईटला होणार इंडिगोला होणार व्हायलेटला होणार. ओके तर आता मी या ठिकाणी फ्रिक्वेन्सी लिहितो ब्ल्यू लाईटची फ्रिक्वेन्सी न्यू बी इंडिगोची फ्रिक्वेन्सी न्यू आय आणि व्हायलेटची फ्रिक्वेन्सी न्यू व्ही. तर इथं ब्ल्यू लाईटची फ्रिक्वेन्सी सर्वात कमी इंडिगोची ब्ल्यू पेक्षा जास्त आणि व्हायलेट लाईटची सर्वात जास्त
फ्रिक्वेन्सी असेल. ओके, तर आपण काय करायचं, आता या तीन लाईट ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट, या तीन लाईट यांची इंटेन्सिटी सेम ठेवायची. काय ठेवायची? इंटेन्सिटी सेम ठेवायची. आणि या लाईट इथं फॉल होऊ द्यायच्या. इथं काय करतोय? फॉल होऊ देतोय. आणि या ठिकाणी करंट मेजर करायचा. काय मेजर करायचा? करंट. आणि करंट मेजर करत असताना आपण हे पोटेन्शियल काय करायचं? वाढवत जायचं. इथं ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल आहे आणि इथं रिटार्डिंग पोटेन्शियल आहे. ओके, तर आता काय लक्षात येईल बाबर, आता तिन्ही लाईटच्या बाबतीत, म्हणजे काय, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट लाईटच्या बाबतीत, झिरो पोटेन्शियल पासून ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियलला ग्राफ असा असतो, सॅच्युरेशन करंट तिघांचा सेम. कोणकोणत्या लाईटच्या बाबत? ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेटच्या बाबतीत सॅच्युरेशन करंट कसा असतो? सेम ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियलला. ओके, आता रिटार्डिंग पोटेन्शियलला, रिटार्डिंग पोटेन्शियल म्हणजे काय? सी ला निगेटिव्ह पोटेन्शियल द्यायचं आणि ई ला पॉझिटिव्ह पोटेन्शियल द्यायचं. तर इथं ब्ल्यू लाईटच्या बाबतीत स्टॉपिंग पोटेन्शियल इथं मिळतं, म्हणजे ब्ल्यू लाईटच्या बाबतीत स्टॉपिंग पोटेन्शियल कमी आहे. ओके, याच्यानंतर इंडिगो लाईटच्या बाबतीत स्टॉपिंग पोटेन्शियल कसं आहे? जास्त. आणि व्हायलेट लाईटच्या बाबतीत स्टॉपिंग पोटेन्शियल कसं आहे? अजून जास्त आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतोय, जर लाईटची फ्रिक्वेन्सी वाढली, इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवून, तर स्टॉपिंग पोटेन्शियलची व्हॅल्यू काय होते? वाढते. निगेटिव्ह व्हॅल्यू वाढत असते. ओके, तर हे 8th ऑब्झर्वेशन आहे. इथं आपण 9th ऑब्झर्वेशन पाहणार आहोत. फोटो करंट ऑर फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी अँड नॉट ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. म्हणजे फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड हे कशावरती अवलंबून असतात? तर इंटेन्सिटीवरती अवलंबून असतात. इंटेन्सिटी जास्त असेल तर फोटॉनची संख्या जास्त असते, त्यामुळं फोटो करंट वाढतो किंवा फोटो इलेक्ट्रॉनची संख्या काय होत जाते? वाढते.